अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येणारे गाव काटला येथे रहिवासी महिला ही तिच्या माहेरी लोणी येथे भाऊबीज साजरी करण्यास आली होती। तेव्हा दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी ती शौचालयास गेली होती आणि ती त्या दिवशी घरी परतलीच नाही। त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध केल्यावर पत्ता लागला नाही। मात्र दुसऱ्या दिवशी लोणी गावातील काही दूर झाडाखाली तिचे शव सापडले होते। तसेच तब्बल 8 दिवसानंतर तिचा संशयित मारेकरी राजिक अली अशरफ अली राहणार मातंगपुरा लोणी हा पोलिसांच्या हाती लागला आहे। तेव्हा मातंग अस्मिता संघर्ष सेना अमरावती जिल्हा यांच्या वतीने आरोपीला महिला संरक्षण कायदा शक्ती अंतर्गत सदर प्रकरण आरोपी विरुद्ध खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी याकरता जिल्हा अधिकारी अमरावती यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस महानिरीक्षक अमरावती विभाग परिक्षेत्र यांना निवेदन देऊन पीडित महिलेच्या कुटुंबियांना न्याय देण्याकरिता तसेच आर्थिक मदत सरकारतर्फे द्यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे तथा असे न केल्यास मातंग अस्मिता संघर्ष सेना अमरावती जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यभर विद्रोह आंदोलन करेल अशी निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे। सदर निवेदन निलेश प्रकाश खडसे अध्यक्ष अमरावती शहर मातंग अस्मिता संघर्ष सेना यांच्या नेतृत्वात मोहित राऊत प्रसिद्धी प्रमुख मातंग अस्मिता संघर्ष सेना अमरावती जिल्हा आदित्य सापडे करण उराडे अभिजित खडसे जगदीश तायडे सचिन इंगोले उमेश अंभोरे अभिषेक कलाणे सुखदेव खडसे ज्योती सापडे मयुरी खडसे प्रेमिला इंगोले यांच्या उपस्थितीत पीडित महिलेचे कुटुंबीय यांच्या वतीने देण्यात आला। 4 या रोजी उषाताई खडसे आपल्या भावाकडे अक्षी लावायला गेले असताना त्या ठिकाणी दुपारी 4 वाजता मोकळ्यातली ते शौचालयाला गेले होते आणि काहीतरी तिथं कुर लोकांनी त्यांच्यासोबत त्यांना त्या ठिकाणून म्हणजे गायब झाल्या त्या गायब झाल्यात सर्व गावकरी लोकांनी सर्व घरातल्या काही लोकांनी सर्व नातलगांनी त्यांचा शोध घेतला। रात्रभर त्यांना पाहिलं आणि पाहता पाहता दिवस निघून गेला तरी दिवसा ते दिसले नाही। जवळजवळ 7:30 वाजता त्यांचं एका पानोळीच्या झाडाखाली त्या ठिकाणी सापडलं आढळून आलं आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व जमलेले असताना आमची अशी मागणी आहे माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना आयजी साहेबांना व SP साहेबांना की त्या माऊलीला उषाताई खडसेला त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी पकडलेले आहेत त्यांची कचून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा वाचा फोडला गेला पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे श्रीमान मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचल्या गेलं पाहिजे अशी आमची मागणी। RCB 24 न्यूज करता राजू भास्करे अमरावती।